नाही, गृहमंत्री अमित शहा आज पुण्याला होते आणि त्यांनी पवार साहेबांवर जी टीका केली आहे, आपण कसं पाहताय, काय उत्तर देत आहे? नाही, अमित शहा जे बोलले ते आज गुरुपौर्णिमा आहे आणि एके वेळेस मोदी साहेबांनी असं म्हटलं होतं की मी पवार साहेब हे माझे राजनीतिक गुरु आहेत आणि त्यांचं बोट धरून मी राजकारणात आलो आहे. त्याच पवार साहेबांवरती अशा प्रकारे जहरीली टीका करणं हे अमित शहांना शोभणारं नाहीये. पवार साहेबांच्या बद्दल त्यांनी आधी इतिहास जाणून घेतला असता तर बरं झालं असतं, परंतु भ्रष्टाचाराचे सरगना म्हणून ते जर पवार साहेबांना म्हणाले तर गुंडागर्दी आणि गुन्हेगारीचे सरगना असलेले अमित शहांनी पवार साहेबांवर टीका टिप्पणी करावी एवढे ते मोठे नाहीयेत. महाराष्ट्राचे लोक मराठी माणूसच आता याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीये. कृषी क्षेत्र असो, सहकार क्षेत्र असो, युवा असो, महिला असो, पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी जी कामं केली आहेत ती अमित शहांना माहिती नाहीयेत. मंडल आयोगाचा विरोध कोणी केला होता तर भाजपने केला होता. आज 27% आरक्षण शरद पवारांमुळे महाराष्ट्रामध्ये मंडल आयोग लागू झाला होता. कुठल्याही आरक्षणाच्या विरोधात शरद पवार नसताना त्यांच्याविषयी अशा प्रकारे बोलणं अमित शहांना शोभणारं नाहीये आणि तरी सुद्धा त्यांनी अशा प्रकारे विधानं केलेली आहेत. फक्त पवार साहेबांवर नाही, उद्धवजींवर सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की औरंगजेबची वगैरे उपमा दिली तर औरंगजेबाची आणि अफजलखानाची उपमा ही फक्त अमित शहांना शोभून दिसते, दुसऱ्या कोणालाही या देशामध्ये शोभत नाहीये. त्यामुळे असे अशोभनीय वक्तव्य करायचे आणि तेही महाराष्ट्रात आणि पुण्यामध्ये येऊन पवार साहेबांच्या कर्मभूमीमध्ये येऊन करायची त्यांनी हिंमत केली आहे. या विधानसभेला भाजपला भुईसपाट केल्याशिवाय महाराष्ट्रातला मराठी माणूस राहणार नाही याची मला पूर्ण खात्री. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.